नमस्कार सर्वांना, हाउसवाइफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे अंड्याची मस्त भाजी। बघा किती छान अंड्याची भाजी झाली आहे, किती छान तरी आलेली आहे भांड्या। ही भाजी ढाबा स्टाईल आहे, ढाब्यात बनवता तशी ही भाजी आहे। चला तर बनवूया। अंड्याची भाजी बनवण्यासाठी मी अंडे घेतले 4। अंडे उकडू घालायला ठेवायचे, अंडे मस्त उकडू द्यायचे, अंड्याचे टकरे काढून घ्यायचे। खूप सुळसुळ निघतात हे अंड्याचे टकरे। अंडे उकडताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर सहजच हे अंड्याचे टकरे निघतात। पूर्ण अंड्याचे टकरे मी काढून घेणार आहे। बघा किती सुळसुळ अंड्याचे टकरे निघत आहेत। अंड्यासाठी लागणारं साहित्य, अंड्याच्या भाजीसाठी अंड्याचे टकरे काढून घेतले, एक कांदा, लसूण, अद्रक पेस्ट बनवून घेतली, जिरं, मोहरी, आंबारी मसाला, लाल चटणी, हळद, चवीपुरतं मीठ, खोबरकीस आणि घरगुती मसाला घेतला। अंड्याचे मी काप बनवून, अंड्याला छोटे छोटे काप बनवून घेतले। कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी, एक पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची, जिरं मोहरी तळतळल्यानंतर कांदा टाकायचा, लसूण पेस्ट टाकायची, अद्रक पेस्ट टाकायची, व्यवस्थित मिक्सळून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। दोन मिनटं परतून घ्यायचं, कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा भाजत आल्यानंतर याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे। दोन मिनटं मसाले असेच परतून घ्यायचे। तेलामध्ये हे मसाले व्यवस्थित दोन मिनटं असेच भाजून घ्यायचे। खूप छान टेस्ट येते आणि कलर पण खूप छान येतो भाजीला। अंडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे, कढईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं, अंड्याला मस्त उकळी येऊ द्यायची। बघा किती छान उकळी आली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा किती छान तरी आली आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी धन्यवाद।